मित्रांनो, मागच्या वर्षी अर्थातच ऑक्टोबर 2021 मध्ये कोकण मंडळाकडून जवळजवळ 9,000 घरांची सोडत काढण्यात आली होती आणि ती सोडत झाल्यानंतर अनेक विजेत्यांनी आपली कागदपत्रे ही बँकेद्वारे म्हाडाकडे सबमिट केलेली आहेत, सादर केलेली आहेत आणि त्याच्यानंतर अनेकांनी कमेंट्स केले की सर नेमकं पुढील प्रोसेस काय असणार आहे, आम्हाला कधीपर्यंत पत्र मिळेल, किंवा मिळणार असेल तर त्याची पुढील प्रोसेस काय आहे, कारण आम्ही ऑलरेडी सगळे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत. जे या कागदपत्र पडताळणीत पात्र झालेले आहेत अशा विजेत्यांना आता देकारपत्रे पाठवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जी काही म्हाडाची सोडत झाली होती कोकण मंडळाची, त्याच्यामध्ये आपण पाहिले की विविध योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करण्यात आली होती, जसं की म्हाडा गृहनिर्माण योजना आहे, 20% सर्वसमावेशक योजना आहे, जे PMAY प्रधानमंत्री आवास योजना आहे, अशा वेगवेगळ्या योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करण्यात आलेली होती. आता त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की म्हाडा गृहनिर्माण योजना अर्थातच जे घरे म्हाडाकडून बांधण्यात येत आहेत, म्हणजे जे शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी असेल किंवा म्हाडाकडून जे म्हाडा जे स्वतः घरे बांधते ती घरे म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आली होती. जे 20% सर्वसमावेशक योजना आहे त्याच्यामध्ये जे खाजगी विकासकांची घरे आहेत, म्हणजे खाजगी विकासकांकडून जो काही म्हाडाला स्टॉक मिळतो ती घरे या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली, की ती घरे पूर्णपणे खाजगी विकासक बांधतात, त्याचं मेंटेनन्स विकासकाकडून करण्यात येतं अशी घरे होती. त्याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुद्धा म्हाडाकडून जी काही घरे बनवली जात आहेत पण जी फक्त PMAY अंतर्गत आहेत अशा काही घरे बनवली जात आहेत. म्हणून अशा तीन विविध योजनेतील घरे जी होती ती उपलब्ध केली होती. पण आता कुठेतरी या लॉटरी विजेत्यांना एक खूप मोठा दिलासा म्हाडाकडून मिळणार आहे, तो असा की आता विजेत्यांना देकारपत्रे पाठवायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. यामध्ये मित्रांनो, प्रामुख्याने मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगितलं होतं, प्रथम जे काही 20% सर्वसमावेशक योजना आहे त्याच विजेत्यांना या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे, त्यांचीच पात्रता निश्चिती सर्वप्रथम केली जाणार आहे, त्यांनाच सर्वप्रथम देकारपत्रे दिली जाणार आहेत आणि त्याच्यानंतर कुठेतरी मग म्हाडा गृहनिर्माण योजना आणि PMAY योजना यांना प्रिफरन्स देण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये कारणही सांगितले होते मित्रांनो, की जे काही 20% सर्वसमावेशक योजना आहे त्याच्यामध्ये नगरविकास विभागामध्ये जे काही नियम आहेत त्याच्या नियमानुसार म्हाडाची लॉटरी झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत पात्र विजेत्यांची यादी ही त्या विकासकाकडे देणं बंधनकारक आहे. जर त्यापेक्षा लेट झालं तर कुठेतरी या घरावरती गदा येऊ शकते. म्हणून म्हाडाला सर्वप्रथम जे 20% सर्वसमावेशक योजना आहे त्यातील विजेत्यांची पात्रता निश्चित करून ती यादी संबंधित बिल्डराकडे देणं आवश्यक आहे. म्हणून आता फक्त आणि फक्त 20% सर्वसमावेशक योजनेतील विजेत्यांनाच देकारपत्रे पाठवायला सुरुवात केलेली आहेत असं कुठेतरी म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणून आता जे काही देकारपत्रे येत आहेत त्या देकारपत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे विविध मुद्दे त्यांनी दिलेले आहेत, खूप मोठं आहे, 2-3 पानाचं देकारपत्र आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो आपण पाहिलेलं की म्हाडाच्या ऑनलाईन जे संकेतस्थळ आहे संकेतस्थळावर त्यांनी एक बँकांची यादी आणि एक स्लिप बँकेची स्लिप दिलेली आहे. नेमकं अनेकांनी विचारलं की सर या स्लिपचं काय करायचं. मित्रांनो, लक्षात घ्या ती स्लिप ज्यांना पात्रता निश्चिती झालेली आहे किंवा ज्यांना देकारपत्रे आलेली आहेत अशांसाठीच ती स्लिप आहे, इतरांनी ती स्लिप सध्या भरण्याची आवश्यकता नाही आहे. आता ज्यांना ज्यांना देकारपत्रे मिळालेली आहेत त्यांनी ती स्लिप डाउनलोड करून घ्यायची आहे, त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे, त्याच्याशिवाय त्या बँकांची यादी चेक करायची आहे. त्या बँकांची यादीमध्ये ज्या काही बँका आहेत तुमच्या जवळची कुठली बँक असेल त्या बँकेमध्ये जाऊन प्रथम 10% रकमेचा भरणा करायचा आहे जो म्हाडाकडे करायचा आहे. म्हणजे तुम्हाला 20% सर्वसमावेशक योजनेमध्ये जे काही नियम अटी सांगितले आहेत त्यातला अतिशय महत्त्वाचा नियम असा आहे की 10% रक्कम म्हाडाकडे भरायची प्रशासकीय खर्च म्हणून आणि 90% रक्कम ही संबंधित विकासकाकडे भरायची आहे. त्यामध्ये सुद्धा जे तुम्ही अनामत रक्कम भरलेली आहे 10,000, 5,000, 20,000, 15,000 ती त्या पहिल्या इन्स्टॉलमेंटमधून वळती केली जाणार आहे. उदाहरण सांगायचं झालं, समजा तुम्हाला जर पहिला 10% रक्कम, समजा एखाद्या घराची किंमत 20 लाख आहे आणि तुम्हाला 10% प्रमाणे 2 लाख रुपये भरायचे आहेत तर त्याच्यातून तुम्हाला 10,000 रुपये जे काय अनामत रक्कम आहे ती तुमची मायनस करूनच तुम्हाला ती भरायची आहे. सर्व डिटेल्स तुमच्या देकारपत्रामध्ये दिलेली असतील. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक विजेत्यांची रक्कम ही वेगवेगळी असू शकते त्या त्या लोकेशननुसार. म्हणजे जे जे बिल्डर्स आहेत त्यांच्या घरांच्या ज्या किमती आहेत त्या त्या किमतीनुसार ही अनामत ही रक्कम जी आहे 10% ही वेगवेगळी आहे तुमच्या घरांच्या किमतीनुसार. म्हणून
20% योजने अंतर्गत ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट सादर केलेले आहेत त्यांना ही देकरपत्रे लवकरात लवकर मिळतील, कारण मला वाटतं ही 15 फेब्रुवारी पासून त्यांनी पाठवायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे फेब्रुवारी महिन्यात ते देकरपत्रे द्यायला सुरुवात केलेली आहे आणि ही विशेषतः ही देकरपत्रे पोस्टाने पाठवली जात आहेत। म्हणून तुम्ही जो ऍड्रेस दिलेला आहे त्या ऍड्रेसवरती फॉलोअप घेत चला, मेल तुम्ही चेक करत राहा, कारण पात्रता निश्चित पत्र हे तुम्हाला जानेवारीमध्येच म्हाडाने पाठवलेले आहेत आणि पात्रता निश्चित झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये कुठेतरी त्या सर्वांना आता देकरपत्रे पाठवायला सुरुवात झालेली आहे आणि येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुमची संपूर्ण प्रोसेस ही म्हाडाकडून पूर्ण केली जाईल किंवा बिल्डरांकडून पूर्ण केली जाईल। आता या ठिकाणी एक मुद्दा असा आहे मित्रांनो की जी घरे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्या घरांचं मात्र फक्त पात्रता निश्चिती करून 10% रक्कम भरून तुम्हाला वेट करावं लागणार आहे, जे काही बिल्डरांचे इन्स्टॉलमेंट आहेत त्याच्यानुसार तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे। जी घरे तयार आहे ज्यांना ओशी आलेली आहे त्या घरांचं पोझिशन मात्र लवकरच होऊ शकतं, येत्या 7 ते 8 महिन्यामध्ये तुम्हाला त्याची चाबी हातामध्ये येऊ शकते, पण जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्यांना मात्र तुम्हाला वेट अँड वॉच असंच करावं लागणार आहे। तर जो प्रिफरन्स असणार आहे म्हाडा गृहनिर्माण योजना, म्हाडा गृहनिर्माण योजनेमध्ये जे काही मीरा रोड आणि विरार या ठिकाणी घरे आहेत, तयार घरे आहेत, त्यांची पात्रता निश्चित करून त्यांना पोझिशन दिली जाईल आणि त्याच्यानंतर कुठेतरी जे शिरडोन खोनी आहे त्या ठिकाणच्या घरांना प्रिफरन्स दिलं जाणार आहे आणि शेवटी राहणार आहे ते भंडारली आणि गोठेघर, कारण त्यांचं काम अजूनही सुरू आहे, पूर्ण झालेलं नाही, म्हणून त्यांना साधारणतः 1 वर्ष वाट बघावी लागणार आहे, त्याच्यानंतर त्यांची पुढील जे काही प्रोसेस आहे पोझिशनची ती सुरू केली जाऊ शकते। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही म्हाडाच्या संकेतस्थळावर जे काही स्लिप्स अवेलेबल आहेत, जे काही बँकांची यादी अवेलेबल आहे ती चेक करा आणि त्याच्यात जे काही डिटेल्स आहेत ते भरून तुम्हाला 10% रक्कम म्हाडाकडे किंवा त्या बँकेमध्ये भरायची आहे आणि त्याच्यानंतर 90% रक्कम तुम्हाला संबंधित विकासकाकडे त्यांनी ठरवलेल्या टप्प्यानुसारच तुम्हाला ती भरायची आहे। या ठिकाणी आता इतर चार्जेस काय काय लागणार आहे, तुम्हाला इतर खर्च किती लागू शकतो, तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या किती लागू शकतात आणि शिवाय या देकरपत्रामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, काय काय नियम दिलेले आहेत, काय काय अटी आहेत, ही सगळी माहिती आपण पुढील भागामध्ये सविस्तर पाहूया की नेमका देकरपत्रामध्ये काय काय मुद्दे दिलेले आहेत। हे होतं मित्रांनो म्हाडा कोकण लॉटरी देकरपत्रासंदर्भातील फर्स्ट इंटिमेशन लेटर संदर्भातील महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं। तूर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।